शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये. कापड दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराला बँकेच्या टोल फ्री क्रमांकावरून फोन करून ऑनलाईन 1,00,000 रुपयांना फसविण्यात आले. मात्र या कामगाराची फिर्याद दाखल करण्यात पोलिसांनी तब्बल 6 महिने टाळाटाळ केली. पाराजी मारुतराव लांडे यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास गतीने व नियोजनबद्ध व्हावा, नागरिकांना पायाभूत सुविधा वेळेत मिळाव्यात, तसेच विकास आराखड्यात वेळेत मान्यता द्यावी, यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्यात घातलेले वेळेचे बंधन राज्य सरकारने काढले आहे. त्याचा फटका राज्यातील महापालिका बसणार आहे. कायद्यातील बदलांचा परिणाम राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील विकास कामांवर होणार आहे. परिणामी विकास आराखड्यात मंजुरी मिळण्यास वाट पाहण्यापलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हातात काही राहिले नाही. प्रारूप आराखड्यात आरक्षण पडलेल्या जमिनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात कधी येणार, आरक्षणाच्या जागा मालकांना न्याय कधी मिळणार, असे प्रश्न उपस्थित झाले आहे. मागील भांडणाच्या कारणावरून एकाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी केडगाव उपनगरात घडली. याबाबत शहाजाबाद निसार सय्यद यांनी दिलेले फिर्यादीवरून शुभम बारहते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम विरोधात फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार केली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठा अवधी मिळाला आहे. हळूहळू निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात होईल. भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष देशात 400 आकडा पार करण्याबरोबर राज्यातही महायुती मोठा विजय मिळवेलत, असा विश्वास भाजपचे नेते पंकजा मुंडे यांनी व्यक्त करत माझे वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे माझ्यावरही नगरकरांनी कायमच भरपूर प्रेम केलं आहे. या प्रेमाच्या वर्षावाने मी भारावून गेला आहे. निवडणुकीसाठी ज्येष्ठ बंधू भैया गंदे यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद, असे सांगितले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी रात्री नगर शहराला धावती भेट दिली. नगर शहरात त्यांच्या ठिकठिकाणी जल्लोषात जोरदार स्वागत करण्यात आले. शहर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विधानसभा निवडणूक प्रमुख भैया गंदे यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांनी सच्चिदा भेट दिली. यावेळी भैया गंदे व सौ मिनल गंदे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. भाजपने गेल्या काही दिवसांपासून फोडा झोडा आणि राज्य करा अशी नीती अवलंबली आहे. तरी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच बरोबर घेतले. भाजपची वॉशिंग मशीन सध्या जोरात आहे, परंतु त्यांच्या अकुर घोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य हे शिवसेनेच्या मागे आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. नगरमध्ये शिवसेनेची चांगली ताकद आहे, त्यामुळे पक्षात येणारे युवकांना पदाच्या माध्यमातून जनसेवेची संधी मिळत आहे. पक्षाने दिलेल्या पदाचा उपयोग जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी करावा. पक्षाच्या वतीने आसपास सर्वे तरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गट विभाग प्रमुख पदी सागर विष्णू थोरात यांची नियुक्ती करून शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. याप्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम, दत्ता जाधव, शिवाजीराव कदम, रावजी नांगरे, अण्णा घोलप आदी उपस्थित होते. शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबवायत, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.